हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला मी छान छान सेगमेंट्स भेटीला आंटी आहे आणि शिवानीसोबतचे सगळे सेगमेंट आहेत. आता एक छान आणि वेगळी गोष्ट आम्ही कोल्हापुरात करतो आहे, ते म्हणजे मी 500 रुपये देणार आहे आता शिवानीला. आणि इथे कोल्हापूर अंबाबाई मंदिराच्या बाहेर जी दुकानं आहेत त्या दुकानांमधनं तिला 500 रुपयामध्ये मॅक्झिमम शॉपिंग करायचं आहे. ती आता कसं बार्गेनिंग करते आणि ती काय काय विकत घेते आपण पाहूया. हॅलो शिवानी. सो एकंदरीत तुला कळलं असेल तुला काय करायचं. हे घे 500 रुपये तुला आणि मॅक्झिमम शॉपिंग तू याच्यातनं कर. आता मला बघायचं आहे की तू काय काय घेतेस 500 रुपयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बार्गिन तू कशी करतेस, कारण तुमच्या आमच्यातली कुसुम आणि मुलगी म्हटलं की बार्गिन तर तोडून करते ती. तर बघूयात आपल्या सगळ्यांमधली कुसुम आज कसं बार्गेनिंग करते. ठीक आहे, सुरू करूया बांगड्यांपासून. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुसुम ही मध्यमवर्गीय मुलगी आहे आणि प्रत्येक गोष्ट घेताना ती दोनदा विचार करते, चारदा, पाचदा, सहादा, 10 वेळा विचार करते. पण जर तिला तिच्यासाठी काहीतरी घ्यायचं असलं तर ती बजेट शॉपिंग करेल. तर कुसुम बजेट शॉपिंग करणारी मुलगी आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळ्याच बजेट शॉपिंग नक्कीच करता. ते मुंबईत असो, पुण्यात असो, कोल्हापुरात असो, साताऱ्यात असो, कुठेही असो, बजेट शॉपिंग हा मुलींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. तर आता मी आहे अंबाबाई देवीच्या मंदिराच्या बाहेर. इथे खूप सुंदर दुकान आहे जिथे मला बांगड्या तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या रंगांच्या आणि वेगवेगळ्या प्रकारांच्या बांगड्या इकडे आहेत. सो आत्ता माझ्याकडे 500 रुपये आहेत. मी जो ड्रेस घातला आहे मी प्रयत्न करीन की ह्याच्यावर मॅचिंग मी काही ज्वेलरी विकत घेऊ शकेन. सो मी आता स्टार्ट करते बांगड्यांपासून. काका मला काळ्या आणि लाल रंगामध्ये काही सेट दिसेल. सगळ्या आपल्याकडे काचेच्याच आहेत का? ह्या ह्याच्या पण आहेत. अरे वा, या छान आहेत. आपण साईज बघूया. साईज तर परफेक्ट आहे. मला ही 2 नंबर साईजची बांगडी आहे. येस, काकांनी आपल्याला एक टिप दिली आहे, कधीही बांगड्या विकत घेताना आधी राईट हातात घालून बघायचा. कारण एकच मिनिट धरता, कारण आपला राईट हँड थोडासा मोठा असतो लेफ्ट पेक्षा. तो राईट हँड मध्ये गेल्या सो यू कॅन बाय. तर आता माझ्या राईट हँड मध्ये जात आहे. तर ह्याचा काहीतरी सेट छानसा तुम्ही बनवून देऊ शकता. मला वाटतं मला पहिल्याच गो मध्ये परफेक्ट बांगड्या मिळाल्या आहेत या ड्रेस वरच्या. हा सेट मला आवडलाय. आता दुसऱ्या हातातला पण सेट. सो मला या ड्रेसवरच्या बांगड्या मिळाल्या आहेत आणि खरं सांगू का, मला या बांगड्याच्या दुकानात येऊन सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्याच घ्याव्याशा वाटतात. आपण परमिशन घेऊया की मी फक्त बांगड्यांची शॉपिंग करू शकते. चालेल, आपण बांगड्या, हो तुला हव्या तेवढ्या बांगड्या घे 500 मध्ये. वाव, खरंच. आणि त्याच्यात ना उरवायचे पण आहेत आपल्याला, बजेट शॉपिंग आहे. ओके, नेक्स्ट कलर तुझ्याकडचे सगळे रंग. कारण हे बघ, माझ्या इयरिंग्स मी ऑलरेडी घातले आहेत ह्याच्यावर काही. हे बघा, इथे वेगवेगळ्या कलर्सच्या बांगड्या आपल्याला दिसत आहेत, वेगवेगळे आणि नवीन आणि खूप फ्रेश कलर्स आहेत. मला ऍक्च्युली हा कलर पण खूप आवडलाय. इथे मोठे कडे पण आहेत. तर माझ्या साईजचे कडे मला इकडे मिळणार आहेत. मला हे असा एक सेट पण आवडला. अजून अजून आपण या रंगाची साडी बघितली होती काल. हो, आणि त्याच्यावरच मी ऍक्च्युली विचार केला की हे छान दिसेल. मला अजून 2 पिंक दाखवाना ह्याच्या. हे एवढेच आहेत का? आता आपल्याला काहीतरी ऑप्शन बघावं लागेल. जी साडी घेतली आहे त्यावर मला असं वाटते की ह्या परफेक्ट जातील. सो मी याही घेणार आहे, पण आता मला सगळं बजेटमध्ये बसवायचं आहे. सो आपण बघूया लास्ट, अजून मला काही घेता येत आहे का.
ओके तर या बांगड्या मला माझं लक्ष वेधून घेत आहेत सारख्या, कारण गोल्ड थोडासा फिनिश आहे त्याला. त्याच्यामधला एक गोल्डन आणि एक पिंक, एक गोल्डन आणि असं एक सेट बनवून दाखवू शकता, किंवा मग दोन गोल्डन ठेवा त्याच्यामध्ये, दोन पिंक ठेवा, दोन गोल्डन दोन पिंक असं ठेवून दाखवा. आता हा डिसिजन मी आईवर ठेवीन की तिला हे घालायचं आहे का तिला या घालायचं आहे. माझ्या तर मला मिळाले एकंदरीत तुला हे असे छान फ्रेश कलर, खूप फ्रेश कलर खूप आवडतात. ह्याच्यानंतर खरी मजा आहे, कारण ती आता बार्गेन कसं करते ते आम्ही बघणार आहोत. हां मला अजून गोल्डन दोन ह्यात द्या ना, दोन गोल्डन ह्यात. मला वाटतं हा सेट जर एका हातात घातला तर दुसऱ्या हातात एक छानसं घड्याळ छान दिसेल, आणि हे दोन्ही हातात आपण कडे घालू शकतो, लाईक 1 आणि 2, आणि ह्या दोन तर मला मिळाले. सो आता हे माझं टोटल शॉपिंग आहे, शॉपिंग आहे बांगड्यांचं. सो आता बघूयात बार्गेनिंग पॉवर हिची. तुम्ही मला या 3 3 70 ला देऊ शकता? सो 70 आणि 70, 140. आणि या कितीला हे बॉक्स के बोलता, हे कितीला बोलले तुम्ही? ते सेट आहे. किती रुपये दिला आहे? 60 रुपये डझन, डझन आहेत का बघा. 2 4 6 8 10 14 असू दे, हे 70 हे आम्हाला 50 ला मारून देऊ शकता. 50 हे आणि हे 50 झाले, 100 झाले. सो 140 + 100 = 240 आणि 50 म्हणजे 290. 500 मधनं 290 चं शॉपिंग झालंय. बरं आता तरी तुम्हाला असं वाटत असेल की जर बार्गेनिंग चुकलंय आमचं, तर तुम्ही कमेंट करून सांगा की या कितीला मिळाले असं, राईट? आपण एक ट्राय करूया का? काय काका 250 मध्ये सगळं करून द्याल? 290 झाले तर मग तुमच्या हिशोबाने 200, आमच्या हिशोबाने 290 होतो. पण मी तो तुम्हाला 250 पाहिजे म्हणतात तर 250 येतो शकतो. तुमच्या इच्छेसाठी काय घेणार, बघण्या चांगले असतात, दिसायला पाहिजे. मी म्हंटलं ना, आपण जर चांगले असलो तर जग आपल्याशी चांगलं असतं, आणि म्हणूनच काका एवढे चांगले मला भेटले या पहिल्याच बांगड्याच्या दुकानात. किती लगेच मला 250 रुपयाला सगळं मिळालंय. तुम्ही आले ना, हे महत्त्वाचं आहे. थँक्यू काका. सो कुसुमची म्हणजे शिवानीचं सेव्हिंग झाली आहे 250 रुपये. अडीचशेला तिने 3 बांगड्यांचे जोड घेतले. थँक्यू, माझी बरीच शॉपिंग झाली आहे तुमच्या चांगुलपणामुळे, आणि काका मला इतके छान भेटल्यामुळे आपल्याला. थँक्यू सो मच काका. थँक्यू. 250 रुपये वाजले. तुम्ही कोल्हापूरला आला तर इकडे नक्की या. तुम्ही आला की येणार सगळे. थँक्यू. पाहिजे नक्की.